वसंतराव नाईकांनंतर 5 वर्ष पूर्ण करणारा मुख्यमंत्री असा इतिहास फडणवीसांनी रचलाय. त्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये सर्वात कमी काळ मुख्यमंत्री राहण्याचा इतिहासही त्यांनी केलाय. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नशिबी काय लिहिलंय हे सटवीलाच माहीत अशा भावना भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी काल विधानसभेत व्यक्त केल्या. देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर मांडण्यात आलेल्या अभिनंदनाच्या ठरावावर शेलार बोलत होते. देवेंद्रजींच्या नशिबात काय लिहिलंय हे आपण भास्करराव जाधव कोकणाच्या भाषेत जे म्हणतो ते त्या सटवीला माहित आहे. आणि त्यामुळे प्रत्येक माणसाच्या नशिबात काय लिहिलं आहे हे नियतीने ठरवलेलं असतं. पण एक मात्र नक्की आहे की देवेंद्र फडणवीस आणि नवीन इतिहास निर्माण करणं याचं समीकरण मात्र दिवसांदिवस त्या ठिकाणी सुस्पष्ट होत चाललं. या महाराष्ट्रामध्ये रयतेचा राजा, जाणता राजा, जनतेचा राजा सगळे राजा पाहिजे. पण आज या ठिकाणी छगन भुजबळ साहेब नम्रपणे सांगू इच्छितो की विरोधी पक्ष नेतेपदी असा सभासद बसलाय जो रात्रीला सुद्धा पहारा देईल आणि त्यामुळे जागता मावळा आहे. हा जागता मावळा आहे, हा तुम्हाला सहकार्य करायलाही रात्री बेरात्री उभा असेल. पण हा त्याचबरोबर रात्री बेरात्री जर त्या ठिकाणी चुकीचं घडलं तर त्याच्यावर पहारा ठेवणारा जागता मावळा सुद्धा आहे हे या ठिकाणी आपल्या सगळ्यांनी मला सर्व ठिकाणी सांगायचं आहे. शांतपणे आपल्यावर वार सहन करणारा. आणि म्हणून गेल्या 5 वर्षात असे बरेच प्रसंग आहेत ज्याची माहिती आपल्यालाही अध्यक्ष महोदय. काहीने जातीपातीचे वार केले, काहीने निर्णयांचे वार केले, काहीने दुसऱ्याने घेतलेल्या निर्णयांचे वार केले, काही पक्षाच्या भूमिकांचे वार केले. पण कधी निशब्द, निर्गवी, निर्भीड अशा पद्धतीने उभा असलेला नेता हा आज त्या ठिकाणी विरोधी पक्षनेतेपदी आपण बसवलाय. आता निश्चिंत राहावं, कारण याच्यासाठी, कारण देवेंद्र फडणवीस जर मुख्य त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते आहेत, 105 सन्माननीय सदस्य त्यांच्याबरोबर आणि सहकारी सदस्य त्यांच्याबरोबर आहेत, याचा अर्थ सरकारच्या मनात नसेल, सरकारने करूही नये, सरकारची इच्छाही नसावी. पण एकही निर्णय चुकीचा झाला तर त्या ठिकाणी त्याची सडेतोड शिक्षा मिळेपर्यंत जनतेसाठी लढणारा नेता आज विरोधी पक्ष नेता झालाय.